बोल बिंदास्त मध्ये आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील भोकर या विधानसभा मतदारसंघामध्ये। भोकरचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे, मात्र भोकरवासियांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। तर चला भोकरवासियांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला। राम राम। शिवाजीराव शिंदे काय म्हणते निवडणुकीचं वातावरण? एकदम चांगलं आहे। कोणाच्या बाजूने आहे? भाजप। काय म्हणते वातावरण? काय म्हणते वातावरण? ऐकून आलो आहोत मी। काय म्हणते वातावरण? गर्मी खूप वाढली आहे। हो गर्मी वाढली हो खूप। काय वातावरण कोणाचं आहे? वातावरण कसं महाविकास आघाडीचा उमेदवार येईल बघा इथं। राम राम मामा। काय चाललंय? काय नाही बापू। काय वातावरण? काय म्हणते वातावरण? ठीक आहे की बापू? कोणाचं निवडणुकीचं वातावरण? काय म्हणते अशोकराव साहेब? काय बोलताय भोकर का वातावरण? एकदम बढिया आहे। एकदम बढिया काँग्रेस के लिए। काय चाललं मामा बोलो? काय म्हणते निवडणुकीचं वातावरण? काय साहेब आम्हाला काय कळलंय हो महाविकास आघाडी साईनाथ सांगले तर अशोकराव साईनाथच्या मनावर कसं? हा अहो मजय मन तेच आहे अशोकराव चव्हाण। अशोकराव चव्हाण साहेबाच्या मुलीचं डिपॉझिट जप्त होणार। काय वातावरण निवडणुकीचं वातावरण? काय म्हणते आता आपल्यासाठी चांगलं आहे। क्या लगता है अशोक चव्हाण की बच्चे को इस बार चुनके देंगे लोग या फिर कांग्रेस महाविकास आघाडी? महाविकास आघाडी। आम्हाला अशोकरावचा विरोध नाही, पक्षाचा विरोध नाही, फक्त मराठी लाभी आहे धरंगी पाटलाची। फक्त मराठ्याला आरक्षण द्यावं, आम्हाला सरकारचं काही घेणं देणं नाही। तर काय वाटते तिला मतदान देतात लोक की काँग्रेस महाविकास आघाडी? काय वाटत? नाही बाईला देतात अशोकराव चव्हाण। अच्छा कोण आहे का चुनके? अशोक चव्हाण साहब की लड़की खड़ी है यहाँ पे साहब? देखो कैसा है मैं बोल रहा आपको, कांग्रेस की सीट निकलेंगी। कांग्रेस की क्या बात है? अब जैसा खासदार बना है वैसा आमदार भी खासदार भी कांग्रेस ही बनेगा।